लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ऐरोली वरून काटईकडे जाणारा जो उन्नत मार्ग काढलेला आहे पारसी डोंगराला बोगदा काढून त्या ठिकाणी नवी मुंबई कडून मुंबईकडे जाण्याकरता आणि काटईकडे जाण्याकरता आणि येण्याकरता आम्ही मागणी केली आहे MMRDC-च्या लोकांकडे। दोनदा मी तिथे भेट दिलेली आहे परंतु मंत्री मोदयाकडून त्याचं उत्तर नाही, विचाराधीन आहे। विचाराधीन कसलं काय तर निश्चितपणे जनतेला सांगा ना तुम्ही, आम्ही करणार आहोत का नाही करणार आहोत। करणार असाल तर निश्चितपणे जनता सुनिश्चित होणार आहे। नवी मुंबई आमच्या हेड ऑफिस पासून महापालिकेच्या कार्यालयापासून ठाण्याच्या बॉर्डर परत सिग्नल रहित त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी रस्ता करण्याचं निश्चितपणे आहे, परंतु तो उन्नत मार्गाचा एक पिलरच त्या ठिकाणी मधोमध येणार आहे। त्या ठिकाणी मी मागणी केली आहे त्या अधिकाऱ्यांच्याकडे की त्या ठिकाणी तुमचं दुनियाची यातायात नीट करताना नवी मुंबईच्या जनतेला कुठल्याही संकटामध्ये तुम्ही टाकू नका, त्या अनुषंगाने सुद्धा आपण दादा नोंद घ्यावीशी माझी विनंती आहे। गणेश नाईकांचा मी प्रवक्ता नाही आहे, त्यांची उत्तरं द्यायला मी बांधलेलं नाही। गणेश नाईकांना ते या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते गेले कित्येक वर्ष, त्यांना माहिती आहे सभागृहात बोलून हे काम होत नसतात, यासाठी आपण साईडवरती जायला लागतो, संबंधित अधिकाऱ्यांना बोलावं लागतं, त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या त्या डिपार्टमेंटशी चर्चा करून दूर करावं लागतं। ठीक आहे, खासदार या नात्याने पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे, आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये लक्ष घालत आहेत। आज तुम्हाला माहिती असेल घनसोली ऐरोली ह्या रस्त्याचं काम गेली 12 वर्ष हे पालकमंत्री असताना सुद्धा सोडू शकले नाहीत, आज संपूर्ण कामात त्यांना असलेल्या अडचणी या सर्व अडचणी आम्ही इथे येऊन बसून दूर केलेल्या आहेत। मग ते रेल्वेची असेल, मग ते ठाणे महापालिकेच्या एक्विशनच्या डिपार्टमेंटची असेल किंवा इतर असेल, या सर्व गोष्टी यांच्या अडचणी दूर कर, नुसतं आपण हे काम झालं पाहिजे, हे व्हायला पाहिजे, हे करायला पाहिजे, सभागृहात बसून बोलून होत नाही, त्यासाठी आपल्याला जागेवरती जाऊन या सर्व गोष्टी अडचणी दूर करायला पाहिजे।